आम्ही सर्व सोबत मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाचा छत्रपती संभाजी राजे भोसले आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, अरे आम्ही सर्व सोबत, आम्ही सर्व सोबत, अरे आम्ही सर्व सोबत, अरे आम्ही सर्व सोबत, अरे आम्ही सर्व मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये खासदार संभाजी राजे छत्रपती आज आमरून उपोषणाला बसणार आहेत. आपण पाहू शकता यासाठी एक मोठा स्टेज यासाठी सजवण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे अशा शब्दामध्ये या ठिकाणी एक मोठी पट्टी लिहिण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. राज्यभरातून या सर्व ठिकाणी सर्व मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठीच अशा पद्धतीची एक पूर्णपणे व्यवस्था बैठक व्यवस्था देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र दुसरीकडे आपण पाहू शकता की एक मोठं स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्या स्टेजच्या माध्यमातून समोरच खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनासाठी बसणार आहेत, उपोषणासाठी बसणार आहेत आणि या उपोषणाच्या माध्यमातून खासदार संभाजीराजे छत्रपती मौन धारण करणार आहेत आणि सरकारनं त्यांच्या ज्या मागण्या दिल्या होत्या, खास करून मराठा आरक्षणाची जी मागणी होती ती मान्य करावी यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं आता बोललं जात आहे. कालच सरकारकडून एक प्रकारचा GR जारी करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही कर्मचे सर्व मराठा आंदोलक आहेत हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणासाठी बसत आहेत. काय सांगाल तुम्ही, कालच राज्य सरकारकडून एक नोट जारी करण्यात आलेली आहे, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी मागणं मान्य करण्यात आल्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे. अहो, राज्य सरकार अनेक वेळा आम्हाला अशा नोट देत आहे. राज्य सरकारला आम्ही काय सांगितलंय, जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही काय उपाययोजना करताय त्या ठोस उपाययोजना आम्हाला द्या. युवराज छत्रपती संभाजीराजे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अरे, ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला, आज त्यांच्याच वंशजांना आमरण उपोषण करण्याची वेळ येती. राज्य सरकारचे अजूनही डोळे उघडणार नसेल तर येणारा काळ हा राज्य सरकारला फार घातक असेल. आमच्या मागण्याच्या संदर्भात काल पत्र काढले, पत्रात काय दिलंय, जे काही मागवत होतेच आम्ही म्हटलं काय, सारथीला निधी द्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे काही व्याज परतावा ती सुरळीत करा, वसतिगृहांच्या जागा अलॉट करून ते वसतिगृह कुठं उभारले तुम्ही. अशोक चव्हाणांनी मागच्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने घोषणा केली होती 18 वसतिगृहांची, काय झालं, कुठे अशोक चव्हाण तुम्हाला वादा क्या हुआ, का कुठे ते वसतिगृह. विद्यार्थ्यांच्या 2014 पासून MPSC UPSC महावितरण यांच्या सगळ्यांच्या जॉईनिंग बाकी आहेत. अरे, सिलेक्शन झालेलं आहे, जॉईनिंग द्यायचं बाकी आहे, ते तुम्ही करत नाही आहे. आमच्यावरचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागं घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो सकल मराठा समाज या कोपर्डीच्या भगिनीसाठी एकत्र आला त्या भगिनीची केस आजही प्रलंबित आहे राज्य सरकारकडे. आम्ही मागितलंय काय, जे तुमच्या हातात आहे, ज्याला कुठलंही न्यायालयीन कुठलीही लढाई नाही आहे, ह्या साध्या मागण्या फक्त तुम्ही जर कागदावर रेटत असाल तर ते चालणार नाही. तुम्ही त्या प्रत्यक्षात कृतीत जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत मराठी आता थांबणार नाही. राज्यभरातून महिला देखील आलेल्या आहेत, काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कुठून आला आहात आणि काय तुमचं म्हणणं आहे. मी मंगलाताई शिंदे, मी नाशिकहून आलेली आहे. आज आमच्या आज संभाजी राजे जे त्यांनी आज हा पवित्रा उचललेला आहे का, या ठिकाणी अन्न त्याग करून आणि अमर उपोषणाला बसणार आहे, त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. सगळे राज्यातील सगळे संघटनेचे लोक, सगळे मराठा समाजाचे बहुजन जे आपले 12 बलुतेदार जे समाज आहे, सर्व त्यांना सपोर्ट करून या ठिकाणी आम्ही हजर झालेलो आहोत आणि आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय हलणार नाही, जाणार नाही. आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत येऊ नये असं राजेंनं स्वतः आवाहन केलं होतं, तरी देखील मुंबईमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल तुम्ही त्या कार्यकर्त्यांना आणि काय आव्हान करायला निमित्तानं. छत्रपती संभाजीराजे हे मराठ्यांचं दैवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपतींवरती प्रेम करणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून गेले 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता बघाल, ह्या सरकारने डोळे उघडून बघावं, आज मराठ्यांचा यलगार झाल्याशिवाय राहणार नाही आहे आणि याची दखल घ्यावीच लागणार आहे सरकारला. आपण पाहिलं असेल या सगळ्या मागण्यांची दखल सरकारला घ्यावी लागेल अशा पद्धतीचा पवित्रा आहे. राज्यभरातून कार्यकर्ते आता मुंबईमध्ये येताना दाखल होत आहेत, पाहायला मिळत आहेत. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.